Hey guys, hello and welcome to 12th Math Easy. Our topic is trigonometry, class 11, exercise 2.2, question number 5, see on the screen. What is given? If 2 sine square theta plus 3 sine theta is equal to 0, find the permissible values of cos theta. Okay. Wow, what a question. Sine bhaiya aplyakade ahet ani cos bhaiya la aplyala shodhun anayche. Now see. What is given? Given is 2 sine square theta plus 3 sine theta is equal to 0. आता हे sine आपल्याकडे दिलेला आहे या फॉर्म मध्ये. आपण जर याला अशा प्रकारे मांडलं x square plus x is equal to 0. So this is the quadratic equation. Sine square आणि हा sine. म्हणजे हे जे आहे व्हेरिएबल एकच आहे या ठिकाणी मी x घेतलंय. Now if we take x common, then x plus 1 is equal to 0. Then x is equal to 0 or x plus 1 is equal to 0. हे 10th मध्ये आपण स्टडी केलंय. Now see here, आपण काय करूया, sin ला बाहेर काढूया, आउट करूया यातून sin ला. So therefore sin आपण कॉमन घेतलाय इन ब्रॅकेट. फर्स्ट टर्म मध्ये बाकी राहिला 2 आणि सोबत आहे sin. हियर ही प्लस sin दिली. आता हे राहणार 3 आणि हे जे sin आहे हे कॉमन घेतलेले आहे आपण, तर त्यामुळे परत याला लिहायचं नाही. इज इक्वल टू 0. हे आहे ब्रॅकेटच्या बाहेर, हे आहे ब्रॅकेटमध्ये, म्हणजे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन आहे. आणि ज्यावेळेस ए आणि बी हे मल्टिप्लिकेशन मध्ये असतं त्यावेळेस एक तर ए झिरो असतो किंवा बी झिरो असतो. सो राईट, साईन थीटा इज इक्वल टू 0 ऑर 2 साईन थीटा प्लस 3 इज इक्वल टू 0. नाव साईन थीटा इज इक्वल टू 0 इज अवर फर्स्ट व्हॅल्यू फॉर साईन थीटा. ऑर आता हे जे आहे हे सॉल्व्ह करूया. 2 साईन थीटा, 3 त्या साईडला घेऊया, हे प्लस 3 आहे, यात होणार मायनस 3. नंतर साईन थीटा इज इक्वल टू मायनस 3 बाय 2. दिस इज द सेकंड व्हॅल्यू फॉर साईन थीटा. बट रिमेंबर, साईन थीटा इज ऑलवेज लाईज बिटवीन मायनस 1 अँड 1. साईन थीटाची व्हॅल्यू ही नेहमीसाठी मायनस 1 आणि 1 च्या दरम्यान असते. आता हा जर भागाकार आपण करून बघितला, 3 ला जर 2 ने भाग दिला तर हा आपल्याला मिळणार 1.5 विथ मायनस साईन. And this 1.5 with minus sign is greater than this minus 1. That's why we take the value of sin theta is equal to 0. Value of sin theta is equal to 0 is the possible value of this example. Now, see how to find out the cos theta. Now, आपण हे का घेत नाहीये हे तुम्हाला कळलं असेल. याचं रिझन आहे साईन थीटा हा जो नेहमी असतो तर तो मायनस 1 आणि 1 च्या बिटवीन असतो. ही जी व्हॅल्यू आहे ही मायनस 1 पेक्षा ग्रेटर आहे, त्यामुळे आपण याला घेणार नाही, आपण ही घेणार साईन थीटाची व्हॅल्यू. नाव आपल्याला एक फॉर्म्युला साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0 हा माहिती आहे. यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. साईन थीटाची व्हॅल्यू आहे 0, हे होणार 0 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. नाव 0 स्क्वेअर 0 होणार, नंतर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. व्हॉट इज रिमेन हिअर? Yes, right. Cos square theta is equal to 1. Now, taking square root, because there is a square, आणि आपल्याला find out करायचं आहे cos theta. By taking square root, cos theta is equal to plus or minus 1. Now, we get the value of cos theta is equal to plus 1 or minus 1. And cos theta is always lies in between minus 1 and 1, like sin theta. And that's it. We find out our answer. That is the value of cos theta.